आई आम्ही इथे राहायला आलोय. हो ते कळलं ना मला. कोण म्हणाल तुला? अरे असं काय करतोस, आत्ताच आम्ही नाही का म्हणाला मला. पण आई आम्ही खरंच राहायला आलोय. अरे पण मग राहा ना, तुम्हाला काय कोणी नाही म्हटलंय का? पण का रे बाबा, हे असं अचानक काय झालं एकदम? म्हणजे नाही म्हणजे सहजच आलायस ना का काही? हो का? अरे म्हणजे तसं नाही रे, म्हणजे तुझ्या त्या फ्लॅटचा तिथे काय घोटाळा वगैरे तर काही नाही ना झालेला? अच्छा अच्छा, म्हणजे त्या अर्थाने विचारतेस तू? मग तुला काय वाटलं? नाही काही नाही. बिंदू पाणी आणतेस ना? हा लवकर घेऊन ये. आणि चहा टाक. नाही नको चहा नको. का रे? सध्या जरा चहा कमीच केलाय मी. हो का? एक बार केलंस बाबा. आजी चल ना वरती. वरती कुठे? गच्चीत? नाही तुझ्या बेडरूम मध्ये. हा बर चला चला चल चल. उठा आपल्या रूमचा ताबा घेऊया. अरे ताबा काय घ्यायचा, आपलीच आहे ती. हा ती पोरं घुसली आहेत ना. अरे बाहेर काढून दे ना. ऐका चल 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 तू घे चल चल. दरवाजा उघड तो. अरे आत असेल कोणीतरी. असेल ते बघू काय, ते दरवाजा उघड तर तू. चल उघड. मनोज. ए मनोज, अरे ही काय अवस्था केली बघ आपल्या बेडरूमची. काय झालं? गोठा वाटतो बघ नुसता गोठा. ओ माय गॉड, इथे आईने सगळी बेवारशी मुलं ठेवलेत ना, त्यांचे प्रताप आहे ते. अगं त्यांची लायका आहे का घरात राहायची? गोठाच होणार सगळा. ही काय पद्धत आहे का रे? बंडू. ए आता बंडू कशाला? तू थांब ना जरा. ए बंडू. बंड काय झालं? काय झालं हे सगळं दिसत नाही तुला? इथे मकरंद आणि विक्रांतचं सामान. ए ते विक्रांत फिकरांत सोड, ते उचल आणि बाहेर नेऊन ठेव. हा अगं म्हण ताई मी काय म्हणतो. हे बघ तू करणारच का, मी फेकून देऊ बाहेर. मला प्रॉब्लेम काय नाही, फक्त त्यात काय महत्वाचं असेल तर फुटू नये म्हणून तुला सांगतोय. उचल ना लवकर उचल. नीट उचल सगळं व्यवस्थित, जाऊ दे बाहेर. काय आहे आता आम्ही इथे राहायला येणार आहोत. हा तुला सगळं अगदी व्यवस्थित, जाऊ दे बाहेर. चल 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 चल. मी बाहेर थांबतो. हा झालं सगळं. एक मिनिट थांब. ए घे शर्ट आहे.